संबंधित अपने पाटील साहेब नेवाडकर साहेब आणि समोरची मंडळी मला एकच आनंद वाटतो की जवळजवळ आम्ही तिघजण 2 ते 8 वर्षापासून या ठिकाणी जवळ आलो आणि साहेबांचा स्वभाव पाहिल्यानंतर मी तर अक्षरशः इतका भारावून गेलो आहे की असा माणूस आपल्याला सापडणे नाही. जर आज सूर्यवंशी साहेब नसते तर आमचे प्रोजेक्टसुद्धा झाले नसते अशी परिस्थिती आहे. कारण मी शेवटी कंटाळून सांगून आलो साहेबांना, आता आम्ही कागद देऊ शकत नाही, आमची कॅपॅसिटी संपली बुवा. पण ह्या माणसांनी इतकं क्लिअर कट आणि इतकं म्हणजे कष्ट घेऊन कोणत्याही गोष्टी, त्याकरता मला एक अभिमान वाटतो की कोणतं असो, ज्या माणसांनी जर ठरवलं, जसं पाटील साहेब बोलले की जे सत्य असेल किंवा जे करायचं आहे तेच करायचं, बाकीचे विनाकारण गर्दी करून काय त्यातून निघणार आहे किंवा पैशासाठी कोणतंही काम त्यांनी केलं नाही. आणि मी बरेच लोक मला विचारतात त्याच्यानंतर त्यांच्याकडे आणतो, ज्या वेळेला ते सांगतात की हे काम करू नका तर समोरचा म्हणतो का तुम्ही हो म्हणता ते नाही म्हणता, म्हणतो बरोबर आहे. त्यांना जर तुमचं काय जर दिसत असेल निगेटिव्ह असेल तर विषय संपला म्हणतो. त्याच्याकरता ते जे साहेबांचा स्वभाव आणि आता जे कामं चालू आहेत, आम्ही हक्काने अधिकाराने आणि त्यांचं एक विशेष असं आहे की इतके संबंध चांगले आहेत की जे पुण्याला जाऊन आपण काम करणार त्या इथून त्यांच्याकडून अधिकाऱ्यांचे संबंध माझे आता 2 वेळा ते पुण्याला जाऊन आले. तिथे जाऊन काय परिस्थिती आहे असा पहिला एक माणूस पाहिला मी की एकदा प्रपोजल झालं पाठवलं गेलं तर त्याच्याशी संबंध नाही असे आम्हाला मागे बरेच अनुभव होते. पण आज त्या पूर्ण होईपर्यंत अजूनही आमच्यापेक्षा त्यांना झोप लागत नाही. ते म्हणतात हे झालेच पाहिजे बुवा, का आपण पाठवलेला कागद यायला काहीतरी रिस्पेक्ट मिळालाच पाहिजे, काम झालं त्यामुळे त्यांचं जे काम चालू आहे अतिशय जोरात आणि अतिशय सुंदर काम आहे. या कामाला आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो मी आणि सरांनी याच्यापेक्षा जोरात काम करावं. आणि सरांना कुठेही काही असेल अर्ध्या रात्री फोन केला तरी सर त्यांचं उत्तर ते देतात. कारण खेड्यामधून पुन्हा यायला परवडत नसतं तर सरांना मी सांगितलं मी बुवा कोणी आता शंका आली समोर तर समोरच्या शंकेला आपलं एक कारण मी थांबावं साहेबांना विचारतो. तर त्यावेळेला त्यांचं एक हे झाल्यानंतर त्याचं समाधान झालं तर आम्हालाही बरं वाटतं. ते काम फार महत्त्वाचं आहे आणि सरांनी खूप म्हणजे इतकं चांगलं काम केलेलं आहे की शेवटी पैशासाठी न करता एक कुठतरी समाजसेवा आणि समाजासाठी अशा माणसांची गरज आहे हे मला त्यांच्या कामावरनं दिसलं. आणि त्यांना आपल्या माझ्या देऊरकडनं, मी देऊरला डेप्युटी सरपंच म्हणून आज काम पाहतो आहे, माझ्या देऊर गावाच्या वतीने त्यांना मी शुभेच्छा देतो. कृषी उद्योजकतेची सुवर्ण संधी शेतकरी उत्पादक कंपनी हे पुस्तक ॲमेझॉनवर तसेच फ्लिपकार्टवर देखील विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याच पद्धतीने आपल्याला या पुस्तकाची प्रत हवी असल्यास त्यासाठी आपण आमच्याशी सुद्धा संपर्क करू शकतात. स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करा. आमचे प्रतिनिधी हे पुस्तक मिळवण्यासाठी तुम्हाला काय प्रक्रिया करावी लागेल त्याबाबत आवश्यक ते मार्गदर्शन व सेवा देतील. या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण उपस्थित राहिलात आणि आवर्जून आम्हाला शुभेच्छा दिल्यात त्यासाठी म्हणून आपले खूप खूप आभार. धन्यवाद.